बघणार आहोत पूर्णांकाच्या संदर्भातील खालील गुणांशी संबंधित काही गैरसमज गैरसमज गुणोत्तर समतुल्याच्या म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटीच्या संदर्भातील खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे बऱ्याचदा मुलांना बेरीज समतुल्य आणि गुणोत्तर समतुल्य समजून घेताना अडचण जाते या अडचणीमुळे बऱ्याचदा शून्यला गुणोत्तर समतुल्य आणि ला बेरीज समतुल्य समजले जाते हा एक गैरसमज आहे त्यामुळे पर्यायी चुकीचे उत्तर आहे अशा तऱ्हेने एक च्या सोबत वजा एक ला देखील गुणोत्तर समतुल्य मानले जाते मुलं ह्याकडे दुर्लक्ष करतात कि बदलत असते ते केवळ न्यूमरल आधारे असे समजतात कि वजा एक देखील गुणोत्तर समतुल्य आहे हा एक गैरसमज आहे त्यामुळे पर्याय दोन चुकीचे उत्तर आहे बरोबर समज असा आहे की एक ला कोणत्याही पूर्णांकाने गुणल्यावर उत्तर म्हणून तोच पूर्णांक येतो, एक गुणोत्तर त्यामुळे पूर्णांकासाठी समतुल्य आहे म्हणजेच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गैरसमज दोन शून्य एक बेरीज समतुल्य आहे ह्या विधानासाठी कोणते उदाहरण बरोबर आहे काही मुलं याकडे दुर्लक्ष करतात की बेरीज समतुल्य बेरजेचा गुण आहे पर्याय दोन मध्ये वजाचार ने शून्याची वजाबाकी केल्यानंतर उत्तर वजाचार असेच येते मात्र इथे वजाबाकी केली जात आहे बेरीज नव्हे त्यामुळे हे उदाहरण शून्य एक बेरीज समतुल्य आहे हे या विधानासाठी उपयुक्त नाहीये म्हणजे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर दोन हे चुकीचे उत्तर आहे अशा तऱ्हेने काही मुले असे समजतात की शून्यचा कोणत्याही पूर्णांकाने गुणाकार केल्यानंतर येणारे उत्तर शून्य येते त्यामुळे शून्य एक बेरीज समतुल्य आहे हा एक गैरसमज आहे या समजामुळे पर्याय एक हे उत्तर दिले जाते काही मुले बेरीज समतुल्य ऍडिटिव्ह आयडेंटिटी आणि बेरीज व्यस्त ऍडिटिव्ह इनवर्स समजून घेताना गोंधळतात ह्या कारणाने ते बेरीज समतुल्य गुणाकाराचे बरोबर उदाहरण पर्याय तीन समजतात जे एक चुकीचे उत्तर आहे पर्याय तीन मध्ये दिले गेलेले उदाहरण बेरीज व्यस्त गुणासाठी उपयुक्त उदाहरण आहे हे, हे उदाहरण दर्शवते की चार आणि वजा चार एकमेकांचे बेरीज व्यस्त आहेत बरोबर समज असा आहे की अधिक शून्य बरोबर वजा चार किंवा शून्य अधिक वजा चार बरोबर वजा चार त्यामुळे शून्य एक बेरी समतुल्य आहे या समजावरून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर दिले जाते आज आपण पाहिले पूर्णांकाच्या खालील गुणांशी संबंधित गैरसमज